पनवेल महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाल्याने झोपडपट्टी मुक्त महापालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच जुलै महिन्यात महापालिकेची मुदत संपत असल्याने ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. पनवेल महापालिका हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी योजनेचा कृती आराखडा करून 2022 पर्यंत याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. महापालिका हद्दीतील सन 2000 पूर्वीच्या 1005 झोपड्या व नंतर 3586 झोपड्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्याच्या आधारे 8 झोपड्यातील 2062 रहिवाशांच्या पुनर्वसन प्रस्तावित केले होते. त्याला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्याचे काम महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर आहे, तर दुसऱ्या टप्प्याचे काम शासनाने हस्तांतर केलेल्या भूखंडावर आहे. आता तिसऱ्या टप्प्याचे काम इंदिरानगर झोपडपट्टी, अशोक बाग व तक्का वसाहत येथील झोपडपट्टीवासियांसाठी आसूड गाव हद्दीत सर्वे क्रमांक 53 भूखंडावर आहे. या प्रकल्पात एकूण 1526 घरे असून त्यातील 696 घरे EWS गटासाठी आणि 840 घरे LIG गटासाठी आहेत. तसेच 198 व्यावसायिक गाळ्यांचा प्रस्ताव आहे. त्यातील 666 EWS घरे झोपडपट्टीवासियांसाठी असून 30 EWS, 840 LIG व 198 व्यावसायिक गाळे खुल्या विक्रीसाठी आहेत. या सर्वसाधारण सभेत दिव्यांग विभागामार्फत घरोघरी जाऊन दिव्यांगांचे संरक्षण करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आली. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या सायन पनवेल महामार्गावर CBD जंक्शन ते कळंबोली जंक्शन या भागातील रस्त्यांवर कायम अंधार असतो. सदर महामार्ग हा MMRDA कडे आहे. तो महापालिका ताब्यात घेणार असून त्यासाठी आजच्या सर्वसाधारण सभेत महामार्गावरील 267 पद दिवे व 118 सोडियम पद दिवे याची देखभाल व नवीन ELD बसवण्यासाठी 10,04,74,880 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता हा महामार्ग उजळून तेथील अंधार दूर होणार आहे. प्रभाग समिती ड मधील प्रभाग क्रमांक 19 मध्ये भूखंड क्रमांक 193 येथे रोजा बाजार विकसित करण्यात येणार आहे. या इमारतीत तळमजल्यावर 304 व पहिल्या मजल्यावर 100 ओटे व 70 गाळे प्रस्तावित करण्यात आले आहेत. याशिवाय वाहनतळासाठी 2 मजले राखीव ठेवण्यात आले आहेत. यासाठी 7,76,12,626 रुपयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे. या सभेला उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर उपस्थित होते. या सभेमध्ये सिडको वसाहतीतील दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी अशी मागणी केली. आज अत्यंत महत्त्वाचे असे 4 विषय हे महासभेच्या समोर मंजुरीसाठी आलेले होते. पहिला सर्वात महत्त्वाचा असा जो विषय असेल तर पंतप्रधान आवास योजनेचा टप्पा 3 ज्याच्यामध्ये DPR 5 आणि 6 हा त्याच्यामध्ये अंतर्भूत होता, तर हा इथे मंजूर करण्यात आला. म्हणजेच तुम्हाला सांगावं तर एकूण आता 3800 घरं ही पनवेल महानगरपालिका बांधणार आहे आणि त्याच्यामधून मग 2606 एवढी घरं ही 2063 एवढी घरं ही या झोपडपट्टी धारकांना भेटणार आहे. आणि खरोखर समजा त्यांना आता हक्काचं घर त्यांना भेटणार आहे. आता त्याच्यामध्ये 2000 अगोदरचे जे आहेत त्यांना 1,20,000 रुपये भरून त्यांना घरं ती भेटणार आहेत. आणि 2000 नंतरचे जे आहेत जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना या इथे एक अंदाजे 12 लाख ते 14 लाखाच्या आसपास अशी साधारणतः रक्कम भरून ते त्यांना 10 वर्षामध्ये त्यांना भरायचे आहेत. ते रक्कम भरून त्यांना हे घर त्यांना भेटणार आहे. आणि हे घर हे अंदाजे 30-35 लाख रुपयाच्या किमतीचं असणार एक हक्काचं घर हे त्यांना भेटणार आहे. ज्यांच्या सेवेमुळे हे पनवेल शहर हे इथे चालू राहिलेलं आहे, हे एक साधारणतः इथे जिवंत राहिलेलं आहे, स्वच्छ राहिलेलं आहे, त्यांना इथं हक्काचं घर भेटणं हे खरोखरच आपल्या सर्वांच्यासाठीच एक चांगली अशी बातमी आहे. आणि त्यासाठीच तिसरा टप्पा आता या इथे महासभेमध्ये मंजूर झाला आहे. त्याच्याशिवाय पहिला टप्पा जो होता म्हणजे ज्याच्यामध्ये वाल्मिकी नगर, महाकाली नगर आणि त्याचबरोबर लक्ष्मी वसाहत म्हणजे हायवेच्या बाजूच्या ज्या झोपड्या आहेत त्यांचा हा सांगता इथं टेंडरसुद्धा या इथे आता टेंडरची अंतिम डेट
तारीख ही 19 तारीख होती, त्याच्याऐवजी आता आणखी तारीख वाढून 30 तारीख करण्यात आलेली आहे. म्हणजे लवकरात लवकर तिथले त्यांच्यासाठी ज्या बिल्डिंग बांधण्यात येणार आहेत, जी घरं बांधण्यात येणार आहेत, त्याची कामं ही चालू झाली सुद्धा दिसणार आहेत. हे अत्यंत एक सुखद अशी बातमी मला इथे द्यायला मला भेटत आहे. हे माझं मोठं सौभाग्य आहे. त्याच्याच बरोबरीने दुसरा विषय म्हणजे रोज बाजार. रोज बाजार जो आंबेडकर पुतळ्याच्या इथे रोज बाजार आहे, तो आता या इथे युरोपियन धाटणीवरती अशा प्रकारे बांधण्यात येत आहे. म्हणजे खर्च कमी करून पूर्वी याच्या बांधकामासाठी अंदाजे 8 कोटीपर्यंत खर्च होणार होता, त्याच्याऐवजी आता 7 कोटीपर्यंत खर्च होणार. आणि परंतु या इथे जे आता नवीन कन्स्ट्रक्शन असणार आहे, त्याच्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश, अतिशय चांगल्या प्रकारची खेळती आरोग्यदायी अशी हवा, आणि त्याच्याचबरोबर अत्यंत कमी मेंटेनन्स चार्जेस हे सुद्धा असंदा या इथे हे वैशिष्ट्य या रोज बाजारचे असणार आहेत. ज्याच्यामुळे पनवेलकरांसाठी एक अभिमानास्पद असा इथे रोज बाजार आपल्याला उभं राहिलेलं हे दिसणार आहे. आणि त्याच्यामुळे इथे नवी मुंबईमधील आणि मुंबईमधील एक स्टार रोज बाजार म्हणून सांगता हा मार्केट ओळखला जाईल, याची मला याची मी ग्वाही देऊ शकतो. त्याच्याचबरोबरीने या इथे आणखीन आलेले दोन विषय म्हणजे दिव्यांग बांधव. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे दिव्यांग बांधव राहतात, त्यांच्या दृष्टीने ज्या दिव्यांग बांधवांचा सर्वे पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्व दिव्यांगांचा झालेला आहे, परंतु जे नोंदणी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमध्ये येऊ शकलेले नाही आहेत, त्यांचं आता एक एजन्सी नेमण्यात येते, जे आता घरोघरी जाऊन अशा प्रकारच्या दिव्यांगांचे असं इथे सर्वे करण्यात येणार आहे, जेणेकरून दिव्यांगांसाठी ज्या विविध प्रकारच्या योजना असतात त्याचा लाभ हा दिव्यांगांना सर्वांना भेटू शकेल अशासाठी हा सर्वे करण्यात येणार आहे. आणि खरोखरच हे एक त्यासाठी अत्यंत चांगली अशी महत्त्वाची गोष्ट आहे. दिव्यांगांच्या हक्कासाठी माननीय बेदार साहेब हे ज्या प्रकारे झोपडपट्टीवासियांसाठी नेहमीच सांधा धडपडत असतात, नेहमीच इथे लढा देत असतात, त्याचप्रकारे दिव्यांगांच्यासाठी सुद्धा त्यांनी तेवढंच सांधा इथं त्यांनी इथं लक्ष दिलेलं आहे, त्यांनी इथं लढा दिलेला आहे, आणि त्याला सांधा या इथे एक चांगल्या प्रकारचं यश हे आता प्राप्त होत चाललेलं हे दिसून येत आहे. हे अत्यंत एक चांगली अशी बातमी आहे. आणि त्याच्याचबरोबर हा सायन पनवेल हायवेवरील सीबीडी बेलापूर ते पनवेल ह्याच्या दरम्यानचे जे पथदिवे आहेत, या पथदिवे हे आता PWD पनवेल महानगरपालिकेकडे ट्रान्सफर करत आहे. आणि ह्या दिव्यांचं मग सांगता इथं मेंटेनन्स करणं, त्याची निगा राखणं ह्यासाठी मग त्या दुरुस्तीसाठी 7.5 कोटी ही PWD महानगरपालिकेला देणार आहे. तर त्या निधीतून या पथदिव्यांची दुरुस्ती केली जाणार, आणि मग त्याच्या पुढच्या काळामध्ये याचं मेंटेनन्सचं काम, निगा राखण्याचं काम हे पनवेल महानगरपालिका करणार आहे. या विषयासुद्धा मंजुरी दिली आहेत. अशा प्रकारे पनवेल महानगरपालिका ही एक 21व्या शतकातील शहर म्हणून ओळखलं जावं, सर्वसामान्यांसाठी एक सांधा आवडतं ठिकाण, राहण्याचं आवडतं ठिकाण म्हणून सांधा ओळखलं जावं, अशा प्रकारची सांधा या इथे एक शहर उभारणी, हे शहर उभारणीचं स्वप्न जे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहिलेलं होतं ते पूर्णत्वाला जाताना हे आम्हाला इथे आपल्या सर्वांनाच दिसून येत आहे. आणि खरोखरच पुढील काळामध्ये या शहराला अतिशय चांगल्या प्रकारचं भविष्य असणार आहे, कारण या शहराला या इथे एक चांगल्या प्रकारचे असे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनसुद्धा चांगल्या प्रकारचं सांगता इथे मेहनत करणार असं भेटलेलं आहे. हे शहराचं एक सौभाग्य असं समजावं असंच मला वाटतं.